आम्ही कुमारगाव मतदारसंघातले एक डेलिगेशन हांगा आयज टी सी पी डिपार्टमेंटाच्या चीफ टाउन प्लॅनराक एक मेमोरंडम सबमीट करपाक येयल्ले आसा. आणि त्या डेलिगेशनाच्या मदीं आमच्या बरोबर आमचे सामात्याची सरपंच बाय सुप्रिया तारी, तसेच गोलकी नावरीचे सरपंच बाब मारियो पिंटो, तसेच माजी सरपंच आणि विद्यमान पंच बाब प्रशांत हरवळकर, करमलचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच बाब राजेश नायक, आमचे ओल्ड गोवाचे पंच बाब अंबर आमोणकर आणि बाकीचे सगळे आमचे सातवींचे जो माजी सरपंच आणि सध्याचो डेप्युटी सरपंच बाब सुकूर, तसेच इतर माजी आजी सरपंच पंच मेंबर्स आणि त्या वाठारातले जे त्या वाठारात खास करून बऱ्या पद्धतीन काम करणारे सगळे सामाजिक कार्यकर्ते हांगा मुद्दाम आयिल्ले आसा. तशेंच आमचे स्वप्नील भोंकर जो सामात्याचो माजी डेप्युटी सरपंच आणि विद्यमान पंच आसा. आणि मुद्दो जो आसा तो आमकां खबर आसा की हे भारतीय जनता पक्षाचे सरकार जी वेगळीवेगळी अमेंडमेंट हाडल्या 17(2) आणि 39A त्याचे अंतर्गत हे गोंय काबार करपाक फुडें चललेले आसा. आणि तातूंत हे आतां गांवांनी पावले आसा. आनी खास करून उल्लेख करता आज आमी मेमोरेंडम दिवपाक येयल्ले आसा ते म्हणजे आमचे ओल्ड गोवा वाठारांत जी मोती दोंगर जी हांगा आमची चर्च आसा त्या चर्चीक तेको लागून एक प्रॉपर्टी 1,64,000 जाचो ओनर आसा मेसर्स एनिग्मा प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेड हो भायलो. तेणी ही प्रॉपर्टी घेतलेली आसा आनी ती आतां प्रॉपर्टी कन्वर्शनान घातलेली आसा म्हणजे गॅजेटाचेर आयिल्ली आसा. आतां गॅजेटाचेर येतकूच ताका जवळ जवळ 30 दिसांचो टायम आसता फक्त सजेशन दिवपाचें. हेज्यान पयलीं खुबश्यो गोश्टी जाताल्यो त्या वेळार सरकार कितें करताले की सजेशन आनी ऑब्जेक्शन आसतालें. पूण आज आमी पळयता की ऑब्जेक्शन हें काडून उडयल्लें आसा म्हणजे ही हिटलरशाय चालू आसा. ऑब्जेक्शन आपलो गांव सांबाळपाक लोकांक आतां अधिकार दवरलेलो ना की बाबा हें आमकां नाका म्हणपाक, फक्त सजेशन दिवपाचो प्रकार चालू आसा. त्या खातीर प्रखर विरोध करपाक आज आमी फुडें येयल्ले आसा. हेज्यान पयलीं म्हाका दिसता खुबशे जाणांनी हांवें म्हजी वैयक्तीक हांगा विरोध केल्लो आसा. तेज्या बरोबर आमची सेव ओल्ड गोवा कमिटी आसा तेंच्यांनी हांगा मेमोरेंडम दिल्लो आसा. आमची सायनींग कॅम्पेनींग बऱ्या पैकी चालू आसा. आज आमी जवळ जवळ 300-350 सायनीचे मेमोरेंडम सबमीट करपाचे आसा जे आमी खुबशे जाणांनी हांगा सायनी मारलेले आसा. तो जी जागा जी आसा पळय 1,64,000 कन्वर्ट जावपाक जायना म्हणून, कारण आमी पळयता की ओल्ड गोवा इज अ हॅरिटेज सायट, युनेस्को रिकॉग्नायज हॅरिटेज सायट. आणि आमकां खऱ्या पेक्षा अभिमान असपाक जो की आमच्या ह्या गोंयच्या राज्यात युनेस्को रिकॉग्नायज हॅरिटेज सायट असा. आणि आमकां चड अभिमान कारण ती आमच्या कुमारजे मतदारसंघात असा आणि ती हॅरिटेज व्हॅल्यू जर दवरतलो जाल्यार असे कॉन्क्रिटायझेशन जर जायत गेले जाल्यार हॅरिटेज व्हॅल्यू वयतलो. कारण युनेस्कोचे काही नॉर्म्स असतात, त्या नॉर्म्सा प्रमाणे तुका हॅरिटेज व्हॅल्यूक रिकॉग्निशन मेळटा. आमचो गोंयचो साहेब आसा आणि तो वाठार जर तुम्ही पळयत हो जो 1,64,000 स्क्वेअर मिटर जी आता कन्स्ट्रक्शनाक घालपाचें सरकारान षडयंत्र केल्लें आसा तो दोंगर, तो खरं म्हणजे तातूंत ऑर्चर्ड काही प्रमाणांत प्रॉपर्टी आसा, काही प्रमाणांत नो डेव्हलपमेंट झोन प्रॉपर्टी आसा. आणि ताजो जर तुम्ही फ्लो पळयत कारण थंय भरपूर प्रमाणांत वॉटर बॉडीज आसा, थंय झाडां पेडां आसा, नॅचरल रिसोर्सीस आसा. आणि ते म्हाका दिसता हे कन्वर्शन जाल्यान ते सगळे काबार जातले. आमी पळयता की अशा पद्धतीचे दोंगराचे जर ज्या वेळार कापणी सुरू जाता आणि दोंगराचेर जे अशे पद्धतीचे एनवायरमेंट काबार करपाचो प्रयत्न करता त्याचे परिणाम हे वायनाड पळयता. त्या दोंगरा सगळेच गांव आसा आमचे आणि त्या दोंगरावले जे उदक आसा ते मॅक्झिमम आमचे करमळचे जे तळे आसा ताका मॅक्झिमम उदक थंयच्यान वयता. म्हणून अशा पद्धतीचे जर कन्वर्शनां सरकार करपाक लागलो आमचो नेचर उरतलो कसो. त्या खातीर लोकांचो प्रखर विरोध त्या कन्वर्शनाक आसतलो. आणि त्या वाठारांत खास करून गोंयच्या ओल्ड गोवा ह्या वाठारांत ज्या वाठारांत जी युनेस्को रिकॉग्नायज आमची हॅरिटेज व्हॅल्यू आसा ते दवरपाक आमी आज खास करून एक मेमोरेंडम सबमीट करपाक आयिल्ले आसा. आणि ही जी सुरवात आसा ती आतां सुरवात जाल्ली आसा कारण मोठ्या पद्दतीन लोकांचो विरोध ते सुरू जाल्लो आसा. हांव बाकीच्या गोश्टीं कडेन उलयना पूण हो मुद्दो जो आसा तो अत्यंत म्हत्वाचो आसा. आणि म्हाका दिसता समस्त गोंयकारांनी हांव विनंती करतां जर आमचे हॅरिटेज व्हॅल्यू आमी जर राखले जाल्यार अशा पद्दतीचे कन्वर्शनां आमकां खंय तरी ती बंद करची पडटली. आणि सरकाराक एक शिटकावणी दिता की आज जरी आमी कमी प्रमाणांत हांगा एक डेलिगेशन घेवन येयल्ले आसा जर येदा कदाचित ती कन्वर्शनां जर तुमी चालू दवरली जाल्यार मोठें आंदोलन करपाक आमी फाटीं फुडें सरता. जी आमदार हो टी सी पी बोर्डांतलो वन ऑफ द मेंबर. आतां जो खरो मनशाल्या टी सी पी बोर्डानूच मेंबर आसा ताका खबर ना अशें म्हणूंक शकना. त्या वेळार खरें म्हणशाल्यार ज्या वेळार आमी ज्या वेळार हॅरिटेज व्हॅल्यूचो आज आमी इम्पॉर्टन्स आमकां खबर आसा लोकल आमदार म्हणटकूच ताणें खंय तरी ताका ऑब्जेक्शन रेज करपाक जाय आसलें. आतां बायक दिली म्हणून ऑब्जेक्शन जायना, खंय तरी इन रिटर्न बाबा आपले ह्या
हाका विरोध आसा, ह्या कन्वर्शनाक आमकां विरोध आसा, हें तरी करपाची तुजी जबाबदारी. मूळ मालक कोण जमनीचो? मूळ मालक कोण जमनीचो? आतां ती घेतल्या म्हणटा ती मिसेस एनिग्मा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड 1,64,000 ते ताजें नांव आसा त्या प्रॉपर्टीचो. खुबशे फावटी अशें जाता की आमी विरोध मागीर करता, कोण तरी घेता डेव्हलपमेंट, पूण जो विकपी आतां पयशे घेता आनी वयता आनी तो ओग्गी रावता आनी लोक मागीर विरोध दुसऱ्याक करता. आतां खुबशे कडेन तेंच जालां सर. हेजेर तुमची पयली गोश्ट सांगपाक सुद्दां की हांव सुद्दां काल आमचो बीजेपीचो पार्टी प्रेसिडेंट तानावडेन स्टेटमेंट केलो की गोंयकारांनी खंय जमनी गोंयकार जमीन विकता तो एक भाग जालो. पूण सरकारची धोरणां आसपाक जाय न्ही, सरकार धोरणांच करिना. म्हाका सांगता जमनी वाचोवपाची धोरणां कोणी करप? लोकांनी करप, सरकारची जबाबदारी. बाबा शेतां आमची वाचपाक जाय, खाजना आमची वाचपाक जाय, दोंगर आमची वाचपाक जाय, आमची नो डेव्हलपमेंट झोन वाचपाक जाय, इको सेन्सिटिव्ह झोन वाचपाक जाय. ही धोरणां कोणी करप? ती सरकारान करप. सरकारान कर, सरकार आतां ही अमेंडमेंटां जी हाडटा पळय ती कित्याक हाडटा? ती हाडपाक जायनासली, लोक उठचे नासले, जेणारे येवचे नासले हांगा. म्हळ्यार हांगा अशी पद्दत, हो बाजार जाला, बाजार सरकार दुसऱ्यांक पोट दाखयता, आपूण खंय फेलियर जाला तें उलयना. अरे तुमी धोरणां करा मरे, तुमी कायदे हाडा. बाबा शेती शेत जमीन आहा ती शेत जमीनूच उरतली. ऑर्चर्ड आहा ती कदाचित एक ऑर्चर्ड सेटलमेंट जाता अशें तरी आमी, पूण नो डेव्हलपमेंट झोन, इको सेन्सिटिव्ह झोन, दोंगर, हे कन्वर्ट जावपाक जायना. म्हणजे धोरणां हाडटलो कोण? ते फुडचेर बसले आनी दुसऱ्यांक पोट दाखयले म्हणजे जायना. सरकार सपशील फेला. तुमी ह्या 10-12 वर्सांक तुमी पळया न्ही, हेज्यान पयली कन्वर्शन आमी ह्या 10-12 वर्सांची तुम्ही पळयता. गांवा गांवांनी मोठे मोठे बिल्डर पावले, पूण गांव काबार करपाचे आमी आनी हो पार्टी प्रेसिडेंट बीजेपीचो दुसऱ्यांक बोट दाखयता. तुमचे कडेन सत्ता आहा मरे, ती सत्तेचो वापर करा आनी गोंय सांबाळा मरे, दुसऱ्यांक बोट दाखोव नाका. आमचे बाब समिलान उलोवंक जाय इतलें सांगलां आनी म्हाका इतलेंच म्हणून हांव म्हणूंक सोदतां की म्हजो एक एपील आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक, पळय तुवें भुतानीच्या प्रोजेक्टार इमिजिएटली आतां एक्शन घेवपाचें थरयलां, कॅबिनेट मिटींग आहा पयली सगली. आनी बाब समिलान सांगलें सरकारान एक कायदो हाडचो ह्यो जमनी सांबाळपाक. हें फॉरें, हें एकदम फॉरें की गोंयकार आमचेच गोंयकार भाटां आनी शेतां आनी सगळें विकता आनी थोडे चल्ले. सरकारान हाजेर मातसो विचार करचो, कित्याक गोंयकार उणे जायत आहा गोंयांत आनी चड उगत लागचो ना. आयज तर सरकार हाजेर एक्शन घेना आनी म्हाका खात्री आहा मुखेलमंत्री हाजे आमी हें पळय आयज निवेदन दिता तें मुखेलमंत्री हाजेर हाजेर लक्ष दितलो. आनी तूं भुतानीच्या प्रोजेक्टाक जें स्टॉप करूंक सोदता तशेंच हांगाय करतलो, कित्याक ही हेरिटेज सायट. आनी हें तर करिना आयज गोंयकार डेंजरान आहा. पंचायतीन ते पावले, सेक्रेटरीन येल्लापा आनी झेल्लापा पावतलो. देव बरें करून.